आम्ही साधारण मागच्या 5 दिवसांमध्ये असे जे अनावश्यकरित्या फिरत आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई केलेली आहे। वसई विरार विभागामध्ये 5,500 केसेस केलेले आहेत मागच्या 5 दिवसांमध्ये आणि दंडात्मक पण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। आमचं एकच नागरिकांना आवाहन आहे, अनावश्यक फिरू नका। अनावश्यक फिरल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि नागरिकांनी थोडं दक्ष राहून प्रशासनाला सहकार्य करावं। किती वाहनं तुम्ही जप्त केली आहेत आणि किती दंड वसूल केला आहे? साधारण 25-1 वाहनं जप्त केलेली आहेत, त्याचबरोबर 1.5 लाखाचा दंड वसूल केलेला आहे। आता हे जे नवीन निर्बंध लागू झाले आहेत आजपासून, त्याच्यामध्ये काय आहे? आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन ही सुविधा ट्रेनची लोकल ट्रेनची चालू ठेवलेली आहे। त्याचबरोबर परिवहन सेवा जी आहे ती 50% कॅपॅसिटीने चालवायची आहे आणि रिक्षा जे आहेत त्या पूर्वीप्रमाणे 2च त्याच्यामध्ये पॅसेंजर राहतील, परंतु ते केवळ आणि केवळ अत्यावश्यक आणि हॉस्पिटलायझेशन या कामासाठी त्याचा वापर होईल। आम्ही नाकाबंदीमध्ये जे अनावश्यक फिरत आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या सेक्शनखाली कारवाई करतो आहे। त्यामध्ये हेल्मेट असतील, मास्क असतील आणि जे ट्रिपल सीट वगैरे बसत आहेत किंवा जे रिक्षामध्ये जास्त प्रवासी घेऊन जाणार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करत आहेत।